पुढच्या बातमीकडे बळुयात एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवून चोवीस तास उलटले तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही अशा शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधलाय नितेश राणे यांनी आज अकबरुद्दीन ओवेसींवर जोरदार टीका केली आणि सरकारवरही हल्लाबोल केला नितेश राणे काय म्हणाले पाहूया आमदार नितेश राणे आहेत काल जे भाषण झालं त्या भाषणावर टीका होते आपण आम ही जे ट्विट केलं आहे ते ट्विट बोलका आहे आपला राग त्यातनं व्यक्त होत आहे ज्या औरंगजेबने राजेंचे लक् तोडले त्यांचे हाल करून करून त्यांना मारलं त्या औरंगजेबच्या कबरवर आम्ही जाऊन फुल टाकतो आणि त्यानंतर पण आम्ही आमच्या दोन्ही पायावर परत एकदा आमच्या हैदराबादला निघून जातो तुमचं उद्धव ठाकरेचं सरकार आम्हाला काहीही करू शकत नाही हा संदेश काल तो देऊन गेलेले आहेत अन्य वेळी तुम्ही सांगा आमचं ग्रह खातं असतील आमचे दिलीप वळसे पाटील साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील कोणी हनुमान चालिसा म्हटलं कोणी जय श्रीराम म्हटलं टाचणी तरी पडली तरी पण लोकांच्या घरात पोलीस पाठवतात लगेच त्यांच्यावर केसेस टाकतात लगेच त्यांची भाषणं तपासली जातात आज चोवीस तास झाला आहे तो कायटा आमच्या जिल्हा आमच्या राज्यामध्ये आला आमच्या छातीवर नाचून गेला आमच्या संभाजी राजेंचा अपमान करून गेला पण उद्धव ठाकरेंच्या सरकारनी त्यांच्याकडे लक्ष पण दिलेलं नाही रजा अकॅडमी असेल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असेल ओएसी बंधू असतील तो सर्जील असेल हे सगळे लोक वारंवार महाराष्ट्राला आव्हान देत आहेत वारंवार आम्हाला चिथवत आहेत पण उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्या पावणे तीन तीन वर्षामध्ये त्या लोकांचा बालपण बाका करू शकलेले नाही आहेत म्हणून आम्ही सांगितलं की दहा मिनिटासाठी तुमची पोलीस पोलिसांना सुट्टी देऊन टाका अकरावं मिनटं पण मागणार नाही पण आम्ही आमदार खासदार बी जे पी शिवसेनाच्या अगोदर आम्ही मराठे आहोत आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि जे आमच्या संभाजीराजेंचा अपमान करतील त्यांना आम्ही औरंगजेबच्या बाजूला झोपवल्याशिवाय शिवप्रेमी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही हा इशारा आम्ही या निमित्ताने दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही गेलो तर चूक काय केलं आम्ही त्या कबरीवरती जाणं यावरती इतरांना आपत्ती असली नाही पाहिजे ज्या औरंगजेबनी आता काय तुम्हाला औरंगजेब बद्दल वेगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज आहे का ज्यांनी स्वतःच्या आई वडिलांना सोडलं नाही स्वतःच्या भावांना सोडलं नाही त्या औरंगजेबचा तुम्ही गवगवा आमच्या महाराष्ट्रामध्ये करण्याची हिंमत करता आणि ही हिंमत आली कुठून ही हिंमत आली या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कारण त्याला आहे की इकडे नामर्दांचं सरकार आहे इथे शिवरायांचा तुम्ही अपमान करा इथे हिंदूंचा तुम्ही अपमान करा इथे छातेवर आमच्या नाचा भडकाऊ भाषण करा काल काय बोलला तो भाषणामध्ये की आम्ही वाघ आहोत सिंह आहोत आम्हाला बघण्याची गरज नाही हेच भाषण आमच्यातलं कोणी केलं असतं तर आतापर्यंत आमच्या घरात पोलीस आले असते आमच्यावर देशद्रोहाची गुन्हा टाकले असतं तर तोच न्याय आज या हकबरला तुम्ही का लावत नाही त्याला का अटक करत नाही त्याच्यावर का केस टाकत नाही जेणेकरून उद्या येऊन तो काय बोलून गेलाय ह्याच्यापेक्षा मोठी सभा घेणार तारीख आणि वेळ मी सांगणार आणि आम्ही काय बोल आम्ही काय बोलायचं वा वा चांगली गोष्ट आहे वा वा आम्ही त्याचं कौतुक करायचं म्हणून सांगितलं ना राहून दे ना कायदाने सुव्यस्था राखणं ही का आमचीच फक्त जबाबदारी राहिली आहे का एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट